कोणी केलं हे? तू माका काय विचारतोस? केलंस? तू केलंस का? केल्यातलं सगळं हिरे माणक पैसा अडका सोनं जडजवाई रोखे जमिनीची कागदपत्र कुठे गेलं सगळं हे? लक्ष ठेवून होते तुझ्यावर. तुझा डोळा जमिनीवर होता या जागेवर होता मला माहिती. रक्त कबूल कर तू केलंस काय? तू माझ्यावर आळ घेऊ नकोस. माझ्या आधी कसा पोचलास तू तिथे? आता संशय होता हे सर काहीतरी दडवला असणार. तू इथे कशाला आली? नाही ते आबा दादासनी काय पाहिजे नको ते विचारायला आली होती. इथे विष खायची वेळ आली आणि अभय दादांना काय हवं नको बघायचं. आजी म्या काय म्हणती या पेटीत काय आहे? काय दगडन धोंड आहे. तुला काय करायचंय? काय तुझ्या कामाला निघचं निघ. आओ नाही म्या काय म्हणत होती माझी समजी काम झाली आहेत तर तुम्हाला जर पेटी साफ करायची असेल तर म्या करते ना मदत. निघ म्हणलं ना तुला मी. निघायच लगेच नक्कीच. त्या पेटीत खूप दागिने असणार त्यातलं थोडं तरी मला लंपास करायलाच हवं. अजय मला वाटतंय त्या राधाने तिच्या गँगचाच डाव असणार. तसंच वाटतंय पण तू काहीही बोलायचं नाही. गप्प बसायचं. जे काय बोलायचंय करायचंय हे करे. पाहिलं माझी बहिणीवरची नाराजी काही उगीचच नाही. ते माझ्या दादाच घर वाडा त्याचा बिझनेस सगळा पोखरून टाकलाय बहिणीने. मला एक कळत नाहीये माणसाला संपत्तीचा एवढा लोभ कशासाठी असतो. तर या वयात सासूबाईंनी हे हे एवढं सगळं धन कुणासाठी जमवून ठेवलंय? कांचन हे एवढंच नसणार आहे कांचन. आणखीन काय आणि किती लुबाडलंय ना तिलाच माहित. एवढी वर्ष त्यांना जाब विचारणारं कोणीच नव्हतं. पण बेबी आत्या तुम्ही आता नक्कीच जाब विचारू शकता. जाब विचारला तरी उत्तर मिळेलच याची काही अपेक्षा नाहीये. पण मी विचारेन. मी माझ्या पद्धतीने विचारेन. सोडणार नाही पण मी. आजी मला बोलून म्हातारी कुठे गायब झाली? जाऊ दे. काय असेल पेटीत बघते. मला कल्पना होतीच तू ती पेटी उघडणार आणि बघणार आतमध्ये काय आहे ते. असं बोलतोय जसं त्याच्यात हिरे आणि माणिक आहेत. होतेच चोरीला गेले. काय आजी मग पोलीस कंप्लेंट करा ना. पोलीस घरी येतील झडती घेतील चोर सापडला जाईल. पण मला अंदाज आहे ना कोणी चोरलं त्याचा. राधा गायब अभय गेलाय तिच्या मागावर. नाही आजी मला खात्री आहे राधा चोरणार नाही. कळेलच तिने चोरी केली आहे का नाही केली. आणि तसंही माझा संशय दीप्ती सुलेखावर आहेच. बरोबर आजी
तुम्ही त्यांना जाब विचाराच. तू विचारू शकले तर अजून काय हवं होतं ना? नाही ना विचारू शकत. ती बेबी विलास समोर मला जाब विचारेल. एवढी संपत्ती कुठून आणली मी? तू असं का नाही करत? आपल्या त्या चार चोमड्या बाय काय स्वयंपघरातले, त्यांच्यावर लक्ष दे. आपल्याला कळेल स्पॉन्सर आहे ते. मग हिच्यापेक्षा ती बेबी बरी, काम केल्यावर निदान बक्षीस तरी देते, नाहीतर ही फुकटचं राबवून घेते डोक्याला ताप नुसता. अरे विलास, ही बातमी वाचलीस का? ही बघ, रत्नागिरीत एका बिल्डरच्या घरावर दरोडा पडला. करोडो रुपयांची चोरी झाली. पण गंमत म्हणजे बिल्डर साहेबांनी पोलिसांमध्ये वगैरे काही कंप्लेंट केलेली नाही. अत्याजी, अहो कुठल्या तोंडाने करणार कंप्लेंट? हो म्हणजे ते खरंच आहे ना. म्हणजे एवढा पैसा कुठून आला? एवढा पैसा कुठे लपवून ठेवला होता? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होतीलच ना. बर, अभयशी काही बोललायस की नाही? उद्या घराचा लिलाव होणार आहे, त्याला काही वाटतंय की नाही? त्याचं त्याची एका पार्टीकडे व्याजाने पैसे मागितलेत मी. बघूया काय होतंय. काय होणार आहे? पैसे भरावे लागणार आहेत. पैसे भरावे लागणार, नाही तर जप्ती अटळ आहे. कोर्टाचा मामला आहे हा, साधं प्रकरण नाही आहे. माझ्या परीने होईल तेवढं मी करतोच आहे, पण ज्याच्यामुळे हे सगळं होत आहे त्याला काही आहे का बघा ना. वकिलांना रिक्वेस्ट केली आहे मी की थोडी सवलत द्या, थोडी मुदत द्या आम्हाला. बघूया आता त्यांचं काय उत्तर येत आहे. मला नेमकं हेच कळत नाही, ही वेळ आपल्या घरावर काय आहे? तुला सांगते विलास, परशुराम दादा अडीनडीला घरात पैसे राखून ठेवायचा, तसे नंतर कुणीच का ठेवले नाही? हो ब, इतक्या वर्षात कधी वेळच आली नाही तशी, त्यामुळे ती वेळ यायची काय वाट बघत बसला होता? घरात इतके दागदागिने होते, अडीनडीला उपयोगी पडाव्या म्हणून दादाने ठिकठिकाणी जागा घेऊन ठेवल्या होत्या, खेटी केल्या होत्या. त्या काय केल्या? टाकल्यात त्या कुंकून. हे गैरे सगळं आहे ना, हे गैरे. आणि याचं उत्तर संबंधितांनी द्यायला नको. उत्तर हवंय. अत्याजी काय रे? ऐका ना, मी काय म्हणतोय, आपण आजीला हे सगळं नाटक आहे ते सांगून टाकूया का? नाही म्हणजे अभयदादाने लपवलेली संपत्ती बाहेर यावी म्हणून आपण हे सगळं नाटक करतोय, हे तिलाही माहिती असू दे ना. उगच तिला त्रास नको व्हायला, मी तिला सांगून येतो. नाही म्हणजे आत्ता नको. एक काम करूया, राधा आली की मग सांगूया. हा मग ठरवू. मी फोन करतो राधाला, लगेच बोलतो मी तिच्याशी. पकुळा हो आधी बाजूला, माझ्या कपाटाला हात लावू नको. किती वेळा सांगितलं मी तुला, माझ्या वस्तूंना हात लावलेला मला आवडत नाही म्हणून. तू जा बरं इथून. साफसफाई कशाला करायची? पण जा बकुळा, जा इथून. काय झालं कांचन? बेबी अद्याप बघा ना, ही बकुळा आगाऊपणा करते. मी नको म्हटलं तरी माझ्या कपाटाला हात लावते. नाही नाही नाही, मी फक्त साफसफाई करते असं म्हटलं. बरोबर, साफसफाई करायची आहे ना, है ना? अग मागील दारी जा, किती घाण पडली तिकडे. जा जा बघा, तिथं बघताना सामान रचून ठेव.
ठेवला आहे. मी तिथे साफ सफाई करणार नाही, जमणार नाही. बकुळा, तुला ना काहीच जमत नाही ग. जा तू. आओ पर. एकदा सांगितलेलं कळत नाही. जा. मी बघीन बघीन नाही तर एक दिवस मीच तिचा रंग उतरवीन. काय झालं? मी नेला इथे वहिनीचा खजिना शोधायला आली होती. तुझ्या लक्षात येत आहे का कांचे? वहिनीने नेलाला हाताशी धरलं आणि आता घरातल्या सगळीकडे शोध मोहीम सुरू करतो. खरंच की माझ्या लक्षातच नव्हतं आलं, पण तुम्ही सगळं व्यवस्थित ठेवलंय ना? हो. त्याची नको अगं तू काळजी करू. सगळ्या गोष्टी अगदी सुरक्षित आहेत. बहिणी किंवा नीला या कोणाच्याही हातात त्या मिळणार नाही, पण ह्या दोघींना आता हिसका दाखवायलाच पाहिजे. हो. त्यांना मी सांगते तसं करूया. म्हणजे कळलं? अजून आली नाही ना ती उंडगी? नाही ना. आली 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 सासूबाई. आली का दीप्ती? बेबी अत्त्यांनी ते दागिने आणि रत्न अडगळीच्या खोलीत लपवलीत खरी, पण ते सुरक्षित आहेत ना ती? मला तर बाई भीतीच वाटते. सासूबाई तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो बेबी अत्त्यांची हीच तर खरी आयडिया आहे ना. म्हणजे अडगळीच्या खोलीत तसंही कोणी जात नाही आणि बयोवाजी जाण्याचा तर प्रश्नच नाही. अगं सासूबाईंचं काही नाही ग. मग पण ती बकुळा आहे ना. आज ती माझ्या खोलीत आली होती जबरदस्तीनं. काय सांगता काय? पण दीप्ती माझे तर ना डोळेच दिपले ते दागिने आणि ते रत्न पाहून. काय सांगता? करोडो रुपयांचे तरी असतील नाही ग? हो हो नक्कीच. काय करणार असतील ग बेबी अत्त्या एवढ्या सगळ्याच? आता लगेच रिपोर्टिंग. आजी. काय झालं? खजिना कुठे आहे याचा पत्ता लागलाय. कुठे लागला ग? कोणाच्या खोलीमध्ये दडवलंय त्यांनी हे सगळं? नाही नाही कोणाच्या खोलीत दडवलं नाहीये. मी जर सांगितलं तर मला काय मिळणार? काय मिळणार? कसं आहे आजी, मला डायमंड पण आवडतात आणि सोनं पण आवडतं. तुमची आठवण म्हणून मला एक दोन डायमंडचे सेट चालतील आणि माझी हाऊस म्हणून मला एक 5-7 तोळे सोनं चालेल. बस तेवढंच? बस बस तेवढंच. दिल बोल आता. हे बघा सगळं त्या बेबीचं कारस्थान असणार. मी जरा बेबी अत्त्यांसोबत देवळात जाऊन येते. हा तुम्हाला काही लागलंच तर सासूबाईंना सांगा, ते आहे. ऐक ग. हा हे बघ, तुम्ही त्या कांचनला सुद्धा तुमच्या बरोबर घेऊन जा. नाही अजित, त्याचं काय, सुलेखाबाईंनी बाजारात गेल्यात ना म्हणून सासूबाईच म्हणाल्या मी थांबते घरात. नको, मला काही लागलं ना तर मी बकुळ्याला सांगेन ना, ती आहे घरामध्ये. तुम्ही असं करा, तुम्ही कांचनला तुमच्या बरोबर घेऊन जा. कसं असतं ना ग, सारखं घरात घरात बसून माणूस कंटाळत. बर इथलं सांग ना कांचनला. सांग, मी सांगितलंय म्हणून सांग. सांगते. Dee 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 dee.
तुका हिरे पाहिजे असा ना करा करा सुरुवात करा कानपाट फोडी माका शोधूक लागते चल शोध पटकन ठीक आहे उतरा घाबरत काय दादा काय रे काय झालं काय नाही काय नाही ही चिसुंदरी उंदरा घाबरली रे पण तुम्ही दोघं इथे अडगळीच्या खोलीत काय करताय ते अडगळीची खोली साफ करून घेत होतोय बघ ना केवढा पसारा झालोय नाही त्याची काही गरज नाही मी माधुला सांगतो आणि साफ करून घेतो नाही अरे त्याला कशाला मी असा ना मी करून घेतोय साफ दादा उद्या लिलाव आहे त्याचा बघा काय ते चला माका भयोजीने सांगितले असं ठीक आहे मग मी तुम्हाला मदत करतो चला अरे तू किती करतेस मी साफ करते ना म्हणजे ही बकुळा साफ करेल मी आपलं लक्ष ठेवतो तिच्यावर दादा हे बघ एकट्या दुकट्याचं काम नाहीये मी पण मदत करतो चल 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 दादा अरे चल बकुळा खाली उतर चल उंदीर आहे काय उंदीर बिंदीर नाही चल चल दादा कामाला लागतो अरे आई बकुळा उतर पेटी इथे यात कशी ना असणार या सांगते जुन्या काळची लोक ना पेटींमध्ये हिरे माणके दागिने सगळं ठेवायचे हीच ती पेटी आहे अरे इलास ए इलास मी काय म्हणते या जुन्या पेटीत काय असणार ते मी मोडीत टाकते नाही दादा माझी पेटी आहे खजिना आहे याच्यात सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात माझे फोटो माझी खेळणी आजीने दिलेलं कडब शंख शिंपली सगळं मी आलो नशीब ही बॅट टळली पण काय गो ते घारू काय म्हणली होती खजिना कुठे लपवला असा नक्की कुठे माहित नाही पण ह्याच खोलीत ठेवला आहे कोणाला संशय येऊ नाही म्हणून त्या स्वतःच्या डोळ्यांनी ऐकलं कानाने ऐकतात मंद शोधायचा कुठे आता ह्याच्या समोर शोधलं आणि काही सापडलं तर काम झाल्यावर हा मला बाजूला करेल त्यापेक्षा मी एकटीनेच शोधते संधी मिळाली तर हातही मारता येईल या काय म्हणते आता एवढं सगळं शोधून झालंय पण अजून काही गावलं नाही आहे तुम्ही दमला असाल तुम्ही जा आराम करा मी शोधते हित समज चोरटे तुझ्या मनात काय चाललं असं हे माका कळत नाही असं वाटत तुका नाही नाही या बायका येतील ना त्याच्या आधी शोधून घेऊया म्हणजे लवकर पूर्ण होईल चल 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 शोध शोध शोध